उजराईवडी येथे शेकडो सापांना जीवनदान सर्पमित्राचा शिवराजी शिवराज ग्रुप मंडळाने केला सन्मान जीवावर उदार होऊन सर्पमित्र रोहित महावीर इंगळे वयवर्ष एकोणतीस राहणार महालक्ष्मी नगर उजळाईवडी हा गेली चौदा वर्षे झाले राहणी घर बेडरूम धान्य कोठार गटर बांधकाम साहित्य गोठ्यात चाऱ्यात अडगळ लाकडाच्या साठवणुकीत विविध प्रकारचे शेकडो साप त्याने पकडले सापांना जीवनदान दिले त्याच्या या कर्तबगारीबद्दल नगर येथील शिवराज्य ग्रुपच्या वतीनं साप पकडण्याची स्टिक्स पायात बूट देऊन त्याचा सत्कार केला एकीकडे एक सापाला बघितलं की बोबडी वळते लोक दूर पळतात मग सर्व मित्राला बोलावलं जातं बीएससी जिओलॉजी शिक्षण झालेल्या इंगळे मूळ गाव वारा याने आपल्या गावापासून साप पकडायला सुरुवात केली वर्षात सतराशे ते अठराशे साप त्याने पकडले आणि सापांना न मारता निर्जन स्थळ वनक्षेत्र निसर्ग या ठिकाणी सोडलं साप आहे तर निसर्ग आहे शेतकऱ्यांचा नाग मित्र साप आहे नागनागिरीबद्दल गैरसमज आहेत काही लोक अंधश्रद्धेतून सापाच्या अंगावर पाय पडला तर साप दुखावला म्हणून अंगारा देव धर्म करतात मंदिरात जाऊन बसतात त्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं साप कोणाच्याही पाठीमागं लागत नाही समाजातील गैरसमज दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्र सर्पमित्र संघटनेत कार्यरत आहे जखमी मोर मुंगूस घार पशुपक्षी यांनाही वाचवलंय कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी असतात याविषयी मार्गदर्शन करत असतो महालक्ष्मीनगरमधील शिवराजे ग्रुप मार्फत सर्प पकडण्याचं साहित्य भेट देताना मंडळाचे कार्यकर्ते यश गवळी रोहित सातपुते मोहन सातपुते राजाराम जाधव आनंदा शिंगे शेख चा माणिक दाभाडे विनायक डाफळे गिरीश शिंगे निखिल सुतार अक्षय गावडे आणि बालमित्र आदी उपस्थित होते मराठीएस न्यूजसाठी करवीरहून राजेंद्र ढाले